सगळ्यांच्या जीवनामध्ये नवीन उत्साह, उत्सवाच्या निमित्ताने तयार भावा या दृष्टीने हे उत्सव आपल्या ऋषी मुनींनी आपल्या संस्कृतीमध्ये पेरले गेलेले आहे। मला नाही वाटत की जगामध्ये असं आणखीन कुठली तरी संस्कृती असणार, असा कुठला तरी सनातन धर्म सोडून धर्म असणार की ज्या धर्मामध्ये किंवा ज्या संस्कृतीमध्ये माणसाच्या मनांचा विचार पुरेपूर केला गेलेला आहे। माणसांची मन कशी बदलू शकतात, माणसांच्या मनांचा ठाव घेण्याचा जो विचार आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा सनातन संस्कृतीमध्ये केला गेलेला आहे, त्यापेक्षा अन्य कुठेही आपल्याला हा विचार दिसणार नाही। ओतप्रोत असा माणसांमध्ये वास करणाऱ्या या मनाचा विचार या संस्कृतीने केला आहे आणि या मनालाच उत्तम दिशा, स्थान, स्थिती देण्यासाठी म्हणून या उत्सवांची रचना केली गेलेली आहे। मनुष्य कसा ताजातवाना होतो आणि परंपरेने जर समजा ही संस्कृतीच्या अनुषंगाने मनुष्य हे संस्कृतीमध्ये पेरलेले उत्सव जर करीत गेला तर तो मनुष्य कायम आनंद अनुभव करत असणार। सुखदुःखांनी युक्त जीवन आहे, रात्र दिवस अशा सर्व अंगाने मनुष्य जीवन जरूर जगेल, परंतु या बऱ्या आणि वाईट, सत्य आणि असत्य, योग्य अयोग्य या सगळ्यांच्या मध्ये तो आनंद विसरणार नाही अशी रचना या धर्मामध्ये संस्कृतीमध्ये केली गेलेली आहे। असा हा सर्वश्रेष्ठ धर्म किंवा सर्वश्रेष्ठ संस्कृती ही तुम्हा आम्हा सर्वांच्या नशिबी आलेली आहे, हे आमचं हो भाग्य आहे। या विचारांनीच मनुष्य जो आहे तो आनंदी होतो की मी अशा संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहे ज्या संस्कृतीमध्ये देव जन्माला आले, मी अशा संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहे की ज्या संस्कृतीमध्ये असे ऋषी जन्माला आलेले आहेत ज्याने पुढचा विचार आत्ताच करून ठेवला, मी अशा संस्कृतीचा द्योतक आहे, संवाहक आहे किंवा मी उत्तरदायी आहे ज्या संस्कृतीचा एक ऋषी किंवा एक मुनी हजारो कोट्यानो वर्षे आपला एक विचार जिवंत ठेवू शकतो। अशा संस्कृतीमध्ये जर आम्ही जन्माला आलेले आहोत जिथे देव आपण स्वतः जन्म घेत असतात, अशा संस्कृतीमध्ये जर मी जन्माला आलेलो आहे ज्या संस्कृतीमध्ये ऋषी जन्म घेत असतात, आणि एवढंच नव्हे आम्हाला परत परत या संस्कृतीमध्ये जन्म लाभावा अशी अपेक्षा इच्छा ही व्यक्त करीत असतात, अशी ही थोर सनातन संस्कृती होय जी तुम्हा आम्हा सर्वांना लाभलेली आहे। मग अशा या संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही ज्यावेळी राहतो त्यावेळी अशा संस्कृतीमध्ये उत्सव जे आहेत हे आपल्या मनांसाठी नेमले गेलेले आहेत। या उत्सवांची रचना जी आहे ही मन त्याचा स्तर उंचवण्यासाठी ही रचना केली गेलेली आहे। आपल्या मनाचा विचार कित्येक पद्धतीने झालेला आहे। मन मानवामध्ये वास करतं तर या मानवामध्ये वास करणारं हे मन शांत असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे। हे मन जसं जसं तुम्ही स्थिर करणार तसं तसं हा संस्कृतीतला विचार जो आहे तो तुम्हाला मदत करत राहणार। किंबहुना हे सगळा संस्कृतीचा विचार जो आहे तो तुमच्या आमच्या सगळ्या मानवांमध्ये वास करणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठीचा विचार दिलेला गेलेला आहे। त्यामुळे
मन स्थिर व्हाव म्हणून उत्सव आहेत, या मनाला नवीन उभारी मिळावी म्हणून उत्सव आहेत। हे मन थकत हो, संसार करत असताना, सगळं जीवन जगत असताना, काम धंदा नोकरी पैसा अडका धन दौलत इस्टेट बंगला सगळं मिळवत असताना मन थकून जाते। शरीर जसं थकतं तसं हे मनही थकतं, मन म्लान होतं, या मनाची स्थिती खालावते, या मनामध्ये नेगेटिव म्हणजे नकारात्मक शक्ती जी आहे ती संचारते आणि मग मनुष्य जो आहे तो मानव न राहता दानव किंवा राक्षस होतो, कारण त्याच्या मनाचा स्तर उतरला। एवढंच या दुनियेमधलं समजून घेण्यासारखं आहे की मनुष्य जर समजा मानवापासून जर समजा दानव किंवा राक्षस व्हायला लागला, समजायचं त्याच्या मनाला उत्सवांची आवश्यकता आहे आणि ती रचना पूर्वीच ऋषी मुनींनी केली गेलेली आहे। म्हणून या मनांना या उत्सवांच्या माध्यमातून बघा, आमचे सगळे उत्सव तुम्हाला सगळे आकर्षित करतील, तुम्हाला हे सगळे उत्सव जे आहेत ते प्रकाशाकडे आकर्षित करतील, तुम्हाला हे सगळे उत्सव जे आहेत ते दिव्याकडे आकर्षित करतील, तुम्हाला हे सगळे उत्सव जे आहेत ते अशा एका शक्तीकडे आकर्षित करतील ज्या शक्तीकडे गेल्यावर हे मन ऑटोमॅटिकली आनंदित होईल। हा विचार आहे ऋषी मुनींचा, हा विचार आहे दैदिप्यमान भारतीय संस्कृतीचा। आणि म्हणून मनांना जर समजा आपल्याला जर सात्विक ठेवायचं असेल, मनांना जर समजा आपल्या सर्वांना जर समजा शांत स्थिर धीर करायचं असेल तर त्यासाठी हे उत्सव आवश्यक आहे। हरेक माणसाने आपल्या घरामध्ये हे उत्सव केले पाहिजे। या उत्सवांच्या मागे दृष्टी ही आहे की मन जी आहे ती सर्वांची सारखी शांत व्हावी, नाहीतर माझं एकट्याचं मन शांत आहे बाकी सगळ्यांचं विचलित झालेलं आहे नाही होणार। म्हणून एक विचलित झालेला माणूस 100 माणसांवरती परिणाम करू शकतो, एक नेगेटिव्ह झालेला मनुष्य 100 माणसांवरती परिणाम करू शकतो, एक मनुष्य जर समजा नकारात्मक विचार घेऊन अस्थिर मनाने जर समजा उद्दीपित झाला तर तो कित्येक शेकड्यांनी लोकांवरती आपला प्रभाव टाकतो। कधीतरी मी ऐकलं होतं की एक असा पायलट शिरफिरा, त्याने म्हणे आता फ्लाईट टेक ऑफ करणार, त्या आदल्या रात्री कोणाला तरी ईमेल केली आणि सांगितलं, पत्र पाठवलं आणि उद्या बघा मी आश्चर्यकारक गोष्ट करणार आहे, तुम्ही बघा तुम्हाला धक्काच बसेल अशी काही गोष्ट मी करणार आहे धक्कादायक। आणि तो फ्लाईट घेऊन टेक ऑफ केली, उड्डाण केलं आणि अर्ध्यावरती ज्यावेळी पोहोचला तर त्याने ती फ्लाईट जी आहे ती जवळजवळ 400-500 लोकांना घेऊन तो फ्लाईट अशा काही हिमदऱ्यांमध्ये त्यांनी ती सगळी फ्लाईट नेऊन आपटवली, आपण मेलाच पण एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन गेला। आता हे काय कर्तृत्व आहे? पण एकदा माणसाचं मन फिरलं, मन जर समजा विचलित झालं, मन नकारात्मक झालं तर एक माणूस कित्येक लोकांवर प्रभाव टाकतो। आता एकच माणसाने त्या फ्लाईट मध्ये असलेल्या पायलटने ठरवलं, काय झालं 350 लोकांवर बेतलं। तसंच घरामध्ये सुद्धा एक जरी मनुष्य जर समजा नकारात्मक वृत्तीचा राहिला, घरामध्ये सुद्धा एक मनुष्य जर समजा अस्थिर मनाचा राहिला, संपूर्ण घरावरती ते सावट पसरलं, संपूर्ण घरातल्या व्यक्तींच्या मनांवरती त्या अस्थिर माणसाच्या मनाचा प्रभाव पडतो। हा आहे प्रभाव मनाचा। मग जर समजा शांत मनाचाही प्रभाव पडतो, असं नाही की फक्त विचलित मनाचाच प्रभाव पडतो। एक विचलित माणूस जसा मनावरती प्रभाव इतरांच्या पाडतो तसाच प्रभाव जो आहे तो सात्विक मनुष्य शांत वृत्तीचा मनुष्य शांत मनाचा मनुष्य इतरांवरतीही प्रभाव पाडतो।
म्हणून एकदा का मनाला नेगेटिव्हिटी लाभली, एकदा का मनुष्य मनाने नेगेटिव्ह व्हायला लागला, नकारात्मक व्हायला लागला, राक्षसी प्रवृत्तीचे विचार त्याच्या डोक्यात यायला लागलेच म्हणून समजा. म्हणून पुराण सांगतं, इतिहास सांगतो की मन निगेटिव्ह व्हायला लागली की सदाचरणाला लागा, सात्विक माणसांच्या संगतीत राहा, सत्वगुण संपन्न अशा प्रकारचं जगणं जे आहे ते ठेवा की जेणेकरून तुमच्या मनाचा जो स्तर आहे तो वाढेल. तुमचं मन नीच अवस्थेकडे जे गेलेलं आहे, अधोगतीकडे जे गेलेलं आहे, त्या मनाला उंच करण्यासाठी ही सात्विक कर्म मदत करत असते. म्हणून उत्सवांमध्ये हे सगळं कर्म जे आम्हाला सांगितलेलं आहे, दसऱ्याला, गणपतीला, दिवाळीला, हे सगळं कर्म जे आहे ते माणसाची मन उंचावतात, मन परत ताजीतवानी होतात, माणसांचं मन स्थिर होतं.